हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल देन हाय, माझं नाव आहे मृण्मयी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर असा क्यूट आणि गर्ली असा मेकअप लुक शेअर करणार आहे। यामध्ये मी थोडासा कलर ॲड करण्यासाठी पिंक आय शॅडो केला आहे लोअर लॅश लाईनवरती, जे सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे। सो येस गाईज, जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल देन प्लीज कीप ऑन वॉचिंग। ओके गाईज, सो मी माझा फेस ऑलरेडी वॉश केलेला होता। सो मी मॉइश्चरायझरसाठी निव्हियाचं माझं फेवरेट सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझर यूज करते आहे आणि ते चांगल्या क्वांटिटीमध्ये मी माझ्या फेसवरती लावून घेत आहे। आणि तुम्ही बघू शकता मी अपवर्ड मोशनमध्ये त्याला ब्लेंड करत आहे और ते मी लावून घेत आहे। त्यानंतर सनस्क्रीनसाठी मी न्यूट्रिजिनाचं सनस्क्रीन यूज केलेलं आहे, यामध्ये SPF 50 आहे जे खूप चांगलं आहे। सो मी तेसुद्धा पूर्ण फेसवरती बरोबर लावून घेत आहे। आणि नंतर मी थोडासा ग्लो आणण्यासाठी माझ्या फेसवरती हे स्विस ब्युटीचं इल्युमिनेटर यूज करते आहे आणि ते मी माझ्या फेसवरती लावून घेत आहे। थोडं जास्त झालं आहे तुम्ही बघू शकता, बट ते आपल्याला थोडासा असा विदिन काइंड ऑफ ग्लो देतं विच आय लव। सो मी त्यासाठी हे यूज केलेलं आहे आणि मी ते बरोबर स्प्रेड करून घेत आहे माझ्या पूर्ण फेसवरती। ओके, आणि फेस बरोबर लिप्स पण मॉइश्चराइज करणं खूप इम्पॉर्टंट असतं, सो त्यामुळे मी लिप्स पण मॉइश्चराइज करून घेत आहे। आणि तुम्ही बघू शकता माझं फेस किती ग्लोई आणि प्लम्प असं झालेलं आहे। सो आत्ता आपण मेकअपकडे जाणार आहे आणि ॲक्च्युली आय थिंक मी जेव्हा कन्सिलर यूज केलं होतं तेव्हा माझा कॅमेरा रेकॉर्ड करत नव्हता, सो तो ती क्लिप नाही आहे, बट मी स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर यूज केलं होतं जे मला खूप आवडतं। त्यानंतर मी मेबलिन फिट मी फाउंडेशन यूज केलेलं आहे आणि ते पूर्ण फेसवरती मी असं स्प्रेड केलेलं आहे डॉटेड मोशननी। अँड देन मी एका डॅम्प ब्युटी ब्लेंडरनी ते ब्लेंड करून घेत आहे, तुम्ही बघू शकता। आणि माझी स्किन तुम्ही बघू शकता माझी स्किन किती छान ग्लो करते आहे बिकॉज ऑफ दॅट इल्युमिनेटर। आणि हे जे फाउंडेशन आहे ते मी माझ्या हेअरलाईनमध्ये चांगलं ब्लेंड करून घेत आहे बिकॉज मग ते असं एक वेगळा मास्क घातलेला आहे असं वाटतं। सो नेहमी फाउंडेशन हेअरलाईनमध्ये चांगलं ब्लेंड करून घ्यायला पाहिजे। आणि नेकवरसुद्धा लावते आहे बिकॉज सगळीकडे इवन टोन दिसला पाहिजे। त्यानंतर मी हे जे फाउंडेशन आहे ते एका लूज पावडरनी सेट करून घेते आहे। सो आधी मी माझे अंडर आईज सेट करून घेते आहे, मी बेक करत नाही आहे, सेट करते आहे। सो आधी मी माझे अंडर आईज सेट करते आहे अँड देन मी माझा पूर्ण टी झोन सेट करणार आहे बिकॉज माझ्या टी झोनमध्ये जास्त ऑइल सिक्रेट होतं, सो आय डोंट लाईक दॅट। सो मी ते सेट करून घेत आहे एका लूज पावडरने। नंतर आय शॅडोसाठी मी हे मेकअप रेव्होल्युशनचं आय शॅडो पॅलेट यूज करत आहे। ह्याच्यामध्ये सगळे मॅट शेड्स आहे आणि खूप कलरफुल पॅलेट आहे। सो यामधला मी हा थोडासा पीची टोन यूज करत आहे, पीची शेड, आणि मी माझ्या आयलिडवरती तो बरोबर लावून घेणार आहे, बफ करणार आहे अँड देन ब्लेंड करून घेणार आहे सोबतच। तर मी माझे आयलिड्स थोडेसे सिम्पलच ठेवणार आहे, म्हणजे मी हा एकच शेड यूज करणार आहे बिकॉज मी माझी जी लोअर लॅशन आहे त्यामध्ये थोडासा कलर ॲड करायचा ठरवलेला आहे। सो मी हा जो शेड आहे तो खूप चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून घेत आहे, खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये लावून घेते आहे बिकॉज आयलिड्स खाली दिसायला नको, दॅट्स इट। त्यानंतर मी एक पेन्सिल ब्रश घेतलेला आहे आणि त्यावरती मी सेटिंग स्प्रे स्प्रे करते आहे बिकॉज जर आपण ब्रश ओला करून जर आय शॅडो घेतलं तर ते बरोबर उचललं जातं आणि मग तो कलर जास्त डार्क दिसतो। सो मी हा पिंक कलर घेतलेला आहे आणि मी माझ्या लोअर लॅश लाईनवरती लावून घेते, तुम्ही बघू शकता। नंतर मी एक फ्लॅट शेडर ब्रश घेऊन जो मी आयलिडवर लावला होता पीच कलर तोच कलर घेऊन हा जो पिंक कलर आहे तो ब्लेंड करून घेत आहे बरोबर, सो दॅट ते जास्त एक अशी लाईन दिसली नाही पाहिजे, ब्लेंडेड वाटलं पाहिजे सगळं। अँड दॅट्स इट, माझे आईज झालेले आहे। सो मी आता आयलॅश कर्लरने पहिले माझे आयलॅशेस कर्ल करून घेत आहे आणि मेबलिनचा हायपर कर्ल मस्कारा यूज करून मी माझे आयलॅशेस कोट करून घेत आहे। सो मी 2-3 कोट करते 2-3 वेळा आणि त्यांनी खूप जास्त चांगला इफेक्ट येतो।
तुम्ही बघू शकता की विथ मस्कारा आणि विदाउट मस्कारा किती जास्त डिफरन्स येतो। तर मी आता दुसऱ्या बाजूला सुद्धा मस्कारा लावून घेत आहे, तसेच दोन तीन कोट लावणार आहे। आणि ब्लशसाठी मी ॲक्च्युली एक आयशॅडो पॅलेटच यूज केलेला आहे। सो हे मेकअप रेव्होल्युशनचं आयशॅडो पॅलेट आहे आणि यामधले हे दोन शेड घेऊन मी ब्लश लावणार आहे। सो मी एका ब्रशनी ते ब्लश लावून घेत आहे आणि हे खूप जास्त पिगमेंटेड आयशॅडोज आहेत। सो थोडं सांभाळून लावते मी ब्लश आणि यावेळेस मी जास्त थोडंसं ब्लश लावते बिकॉज थोडंसं गर्ली मेकअप लुक आहे, पिंकी लुक आहे। सो तुम्ही बघू शकता मी चीक्सवरती तर लावलंच आहे बट नोजवरती आणि चिनवरती सुद्धा लावलेलं आहे। नंतर मी हायलायटरसाठी शुगरचं मिनी हायलायटर घेतलेलं आहे आणि एका टेपर्ड ब्रशनी मी ते हायलायटर लावते आहे। सो माझा फेस ऑलरेडी ग्लो करत आहे बिकॉज ऑफ दॅट इल्युमिनेटर, म्हणून हायलायटर मी थोडंसं कमी यूज करणार आहे। सो आधी मी ते पहिले प्लेस केलेलं आहे माझ्या हायेस्ट पॉईंट्सवरती फेसच्या आणि नंतर तो ब्रश क्लीन करून मी ते ब्लेंड करून घेते आहे। आणि सेम हायलायटर मी माझ्या इनर कॉर्नर्समध्ये सुद्धा लावून घेत आहे। आणि गाईज ही खूप जास्त इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि तुमचा यु नो आय लुक खूप जास्त उठून दिसतो। आणि हे मेकअप सेट करण्यासाठी मी स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर यूज केलेलं आहे। आणि इथे हेअरस्टाईल चेंज झालेली आहे, थोडं गर्ली मेकअप लुक आहे त्यामुळे मी हेअरस्टाईल पण तशीच ठेवली आहे। आणि ADSचं जे लिप लायनर आहे त्यांनी मी माझे लिप्स लाईन करून घेते आधी। सो लिप्स लाईन करणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, त्याने खूप छान स्ट्रक्चर मिळतं तुमच्या लिप्सला। आणि नंतर स्टेक वॉकीची लिक्विड लिपस्टिक घेऊन मी माझे लिप्स फिल करून घेते आहे। आणि हा खूप जास्त क्यूट असा शेड आहे आणि ते लिप लायनरमुळे पण खूप जास्त छान लिप्स दिसत आहेत, तुम्ही बघू शकता। सो येस गाईज, इथे आपला मेकअप झालेला आहे आणि आता ब्युटी शॉट्सची बारी आहे। सो एन्जॉय। तर हा होता आपला आजचा व्हिडिओ। जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। अँड येस गाईज, भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। सो बाय।